नमस्कार पद्मजा चैन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील आज आपण खुसखुशीत मठरीची रेसिपी करणार आहोत तर ही मठरी बनवताना आपण मैद्याचा वापर बिलकुल केलेला नाही आणि खूपच छान आणि टेस्टी होते ही मठरी टी टाईमसोबत पण तुम्ही खाऊ शकता चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया मठरी बनवण्यासाठी एक कप आपण ओट्स घेतलेले आहेत ते आपण मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घेऊयात एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊयात त्यामध्ये अर्धा कप बेसन आपल्याला ॲड करायचे आहे बेसन त्यामध्ये ॲड करताना आपण जो कप किंवा वाटी वापरतो ते गच्च भरून दाबून असं घ्यायचं आहे नाहीतर आपलं मेजरमेंट चुकू शकतं त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार लाल तिखट आपण टाकले आहे थोडंसं चाट मसाला आणि मिरे पावडर मी येथे टाकली आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि कसुरी मेथी हाताने क्रश करून घालूयात कसुरी मेथीमुळे आपल्या मठरीचा स्वाद खूप छान येणार आहे हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण घालत आहोत दोन चमचे साजूक तूप तुपामुळे आपली मठरी खुसखुशीत होण्यासाठी मदत होते तर हे तूप आपण आता या सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोळा व्हायला पाहिजे त्यानंतर आपण त्यामध्ये घालूयात एक टेबल स्पून तीळ आता पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घेऊयात पीठ मळताना जास्त पाणी पण नाही वापरायचं नाहीतर ते पातळ झालं तर मठरी आपली व्यवस्थित तळल्या जाणार नाही तेलात ती विरघळू शकते त्यामुळे थोड्या पाण्यातच आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे थोडंसं तूप लावून घेऊयात हाताला आणि पिठाला चोळून घेऊयात आता इथे बघू शकता घट्टसर गोळा आपला मळून तयार आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आपण झाकून घेऊयात आता इथे वीस मिनटानंतर पिठाचे आपण छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि हाताने अशा पद्धतीने आपण प्रेस करून घ्यायचा आहे तर तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या तुम्ही छोट्या किंवा मोठ्या मठरीज बनू शकता येथे मी थोड्याशा मठरी करून दाखवते आता येथे तेल गरम झालेले आहे आणि मठरीज पण आपल्या सर्व तयार आहेत तर बारीक गॅसवर आपण एक एक मठरी असे तळून घ्यायचे आहेत जर मठरी तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळली तर समजायचं की तुमचं बेसनाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यावेळेस तुम्ही थोडंसं त्यामध्ये बेसन ॲड करून पुन्हा ते पीठ मळून घेऊ शकता किंवा पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यानंतरही असं होऊ शकतं आणि बारीक गॅसवर जर मठरी तळल्या तरच त्या खुसखुशीत होतात मोठ्या गॅसवर तळल्या तर त्या तळल्यानंतर लगेचच नरम पडतात त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमला आपण ह्या मठरीज तळून घ्यायच्या आहे इथे बघू शकता छान असं सोनेरी रंग आलेला आहे अशा पद्धतीने टॅप करून घेतलं तर एक्स्ट्राचं तेल सर्व निघून जाईल तर आपण अशा पद्धतीने बाकीच्याही मठरीज सर्व तळून घेऊयात ही ओट्सची मठरी करायलाही खूप सोपी आहे आणि खाण्यासही एकदम हेल्दी आहे यामध्ये मैद्याचा वापर आपण बिलकुल केलेला नाही तर ह्या मठरीस तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ते कशी वाटली ते मला नक्की कळवा तर येथे सर्व मठरीज आता तळून आपल्या तयार आहेत टी टाईममध्ये पण तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर नक्की करून बघा येथे बघू शकता मस्त झालेली आहे आपली मठरी तर आजची ही ओट्सच्या मठरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा ही मठरी बनवताना ज्या काही आपण टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा तरच ती मठरी आपली खुसखुशीत आणि चांगली होणार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि पद्मजैन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय